पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांना गुप्त बातमीदारातर्फे गोपनीय माहिती मिळाली की पांढरकवडा रोडवर काही इसम भारतीय चलनाच्या खोट्या नोटा विक्री करण्याकरता येत आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी रात्री गस्ती करणाऱ्या पोलीस पथकासह पांढरकवडा रोड परिसरात सापळा रचून 3 बनावट नोटा विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचून बनावट नोटांची विक्री करणाऱ्या इसमांना बेडे ठोकले आहे. सय्यद वसीम सय्यद जमील, वसीम शाह उर्फ मुन्ना अहमद शाह आणि दानिश शाह तय्यब शाह असे बनावट नोटा विक्री करत असलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी रात्रीदरम्यान पेट्रोलिंग करीत असलेल्या पथकासह पांढरकवडा रोड परिसरात सापळा रचला असता 3 इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यावरून त्यांच्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून त्यांची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये 89 नग 200 रुपये किमतीच्या नकली नोटा आढळून आल्या. सदर इसमांची अधिक विचारपूस केली असता या नोटा शाकिब हमीद अकबानी राहणार मेमन कॉलनी यवतमाळ असे सांगितल्याने पोलिसांनी शाकिब हमीद अकबानी यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता 200 रुपये किमतीच्या बनावट 19 नोटा त्यांच्याकडे मिळून आल्या. बनावट मिळून आलेल्या नोटांचा रंग काही ठिकाणी फिक्कट तर काही ठिकाणी अतिगडद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.